लाजवाब परफेक्ट कोड वर्थ वेटिंग इथे कोणाला वेळ नाही. पानवाला मध्ये पु ल देशपांडेंचे एक वाक्य की बाजारू संगीत दिग्दर्शकाला 1760 वाद्यांचं कडबोळं घेऊन जगावं लागतं आणि अस्सल गवई तंबोऱ्याच्या 4 तारा आणि मृदुंग यांच्या साथीत संगीताचा स्वर्ग उभा करतो. हीच गोष्ट तंतोतंत लागू पडते जुन्या काही अस्सल हॉटेलांना आणि तिथे मिळणाऱ्या अगदी ठराविक पण दर्जेदार पदार्थांना. तर या व्हिडिओत मी असे मस्त पुण्यातले स्पॉट्स आणि तिथे मिळणारे ठराविक पदार्थ दाखवणार आहे जे मी अगदी रोज खाऊ शकतो, वर्षानुवर्ष खातोय आणि पुढेही खात राहीन. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त. जी दर बुधवारप्रमाणे या बुधवारी सुद्धा इंटरेस्टिंग खाण्याचे स्पॉट्स घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे. आणि जनरली माझा असा अनुभव आहे की हॉटेलमध्ये गेलं की असं भलं मोठं मेनू कार्ड असतं आणि असे एकाच कुटुंबातले खूप सारे पदार्थ असतात, म्हणजे शाही पनीर, पनीर बटर मसाला, पनीर पसंदा. आणि आपल्याला असं होतं की अरे कुठला घ्यायचं आणि असा खूप विचार करून आपण मागवतो आणि असं वाटतं अरे सेमच लागते. त्यामुळे मला असं वाटलं की अशा खाण्याच्या ठिकाणी जावं जिथे तुम्ही मेनू कार्ड मागितल्यावरती फक्त 4 पदार्थ तुम्हाला त्या मेनू कार्डवरती दिसतील आणि त्यातला सुद्धा एक पदार्थ आवर्जून खावा किंवा त्याच पदार्थासाठी परत परत जावं असे ते स्पॉट्स आहेत. आणि हे पुण्यातले खूप जुने स्पॉट्स आहेत, म्हणजे जवळजवळ 40-50 वर्ष जुने स्पॉट्स आहेत. आणि या ठिकाणी मी गेल्या 20-22 वर्षांपासून जातो आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून जातो आहे आणि तिथल्या चवीत कुठलाच फरक मला जाणवला नाही, तशीच छान चव त्याची आहे. आणि असे पदार्थ मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठली अशी ठिकाणं आहेत पुण्यामधली जिथली चव अजूनही तशीच अस्सल आहे? गावातले स्पॉट आहेत, त्यामुळे गाडीवर जावं लागणार आहे, बाईकवर जावं लागणार आहे. आणि त्यामुळेच बाईकवरचा ड्रेस कोड तयार आहे, कम्प्लिटली पॅक्ड. कोण आहे ही व्यक्ती? म्हणजे असं खाली जरी किती सुंदर असलं असं फ्रॉक वगैरे, पण तरी सुद्धा वरून स्कार्फ. आमचा पहिला स्पॉट आहे पुण्यातल्या गजबजलेल्या बाजीराव रस्त्यावरचं वाडेश्वर भुवन. रविवार असल्यामुळे जोरदार गर्दी असणार आणि थांबावं लागणार अशी तयारी करून गेलो होतो आणि आम्हा चौघांसाठी अगदी छोटं टेबल मिळालं सुद्धा. वाडेश्वर ठिकाण फेमस आहे तिथल्या मस्त गरमागरम इडली चटणीसाठी. इडल्या कधीच इथे तयार करून ठेवल्या जात नाहीत, ऑर्डरप्रमाणे गरमागरम करून दिल्या जातात. इथे सकाळच्या वेळी इडली चटणी, शिरा, उत्तप्पा आणि उपमा एवढे 4 पदार्थ मिळतात. उत्तप्पा फक्त रविवारी मिळतो, इतर दिवशी त्याच्याऐवजी मसाला डोसा. आम्ही इथे ऑर्डर केलं इडली चटणी, एक उत्तप्पा, एक शिरा. इथे कोणाला वेळ नाही आणि कुणी कुणाला थोडा सुद्धा मान नाही. अजून काय वेळ आहे असं ऐकलं आणि गेलं. लोक अक्षरशः प्रत्येक टेबलाच्या मागे उभे राहून वाट पाहत असल्यामुळे एकदम क्विक सर्व्हिस. उत्तप्पा, इडली आणि शिरा टेबलावर हजर. खूप सॉफ्ट आहे, खूप क्रिस्पी आहे, अजिबात आंबट नाही आहे आणि अशक्य अप्रतिम चटणी आहे. सुरेख, वर्थ वेटिंग. कसं वाटतं? मस्त आहे ना? परफेक्ट गोड. पायनॅपल शिरा खूप वर्षापासून खातो इथे आणि तशीच चव आहे. विशेष म्हणजे इथे सांबार देत नाही, म्हणजे यांचा माज आहे की नाही देणार सांबार आम्ही इडली बरोबर, पण गरजच नाही आहे सांबाराची. अशा लेवलची चव आहे आणि अशा लेवलची चटणी आहे, म्हणूनच भयानक गर्दी आहे. अशी कंजेस्टेड जागा आहे तरी लोक गर्दी करून वाट बघून लोक खातात. इथल्या शिऱ्याची चव सुद्धा फारच अप्रतिम, अगदी घरी बनवल्यासारखा सुरेख पायनॅपल शिरा. एक प्लेट इडली चटणी, एक प्लेट उत्तप्पा, एक प्लेट शिरा, या सगळ्याचं आमचं बिल झालं 210 रुपये. वाडेश्वर भुवन हे आमच्या आवडीचं ठिकाण, आम्ही नक्कीच रेकमेंड करू. नमस्कार मंडळी, आता पुढच्या स्पॉटला आपण जातोय आणि पुढचा जो स्पॉट आहे तो शनिवार पेठेतला आहे आणि खूप 70-80 वर्ष जुना असा तो स्पॉट आहे. आणि त्यासाठी मी एका नवीन मेंबरला घेतलेला आहे. वेलकम अनूप कुलकर्णी, माझा मित्र शाळेपासूनचा. हॅलो. आणि जर खायचं असेल तर म्हणलं एकटा खाऊन काही उपयोग नाही,
आणि हा म्हणजे भरोसाचा कडी आहे, म्हणजे याला कधी बोलवा खायला येतो का, हा लगेच येतो खाण्यासाठी कुठेही केव्हाही. तर त्यामुळे पुढचा स्पॉट आहे साबुदाणा वड्यासाठी फेमस. आम्ही गेलो शनिवार पेठेत केळकर रस्त्यावर अगदी केसरीवाड्याच्या समोर असणाऱ्या प्रभा विश्रांती गृह येथे, जे प्रसिद्ध आहे तिथल्या साबुदाणा वडा आणि बटाटे वड्यासाठी. सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे पैसे देऊन एक एक प्लेट साबुदाणा आणि बटाटे वडा घेतला. जवळजवळ गेली 20 वर्ष खातोय मी इथे, तशीच चव आहे. साबुदाणा वडा खूप फेमस आहे, म्हणजे असा साबुदाणा वडा कुठेच मिळत नाही आणि तुम्ही 10 नंतर आलात तर मिळणार सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही लकी असाल जर तुम्हाला हा वडा मिळाला तर. आम्ही इथे 9 वाजता आलोय, लकीली आम्हाला मिळाला वडा, बेस्ट वडा. याच्याबरोबर चटणी कोशिंबीर असले क्षुल्लक प्रकार दिले जात नाही. यांचं असं म्हणणं आहे की वड्यातच इतकी चव आहे, बाकी काही गोष्टी त्याची गरजच नाही आहे. आणि खरंच तसं आहे, त्यामुळे जगात तुम्ही कुठेही साबुदाणा वडा खा, इथला बेस्ट आहे. बाय द वे, तुम्हाला असा साबुदाणा वड्याचा बेस्ट स्पॉट माहिती असेल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मला तिथे जाऊन सुद्धा खायला आवडेल. खूप छान आहे, कुरकुरीत म्हणतो ना आपण तसं आहे, त्यामुळे डेफिनेटली ट्राय करा. बऱ्याच वेळा साबुदाणा वड्यामध्ये खूप बटाटा मिक्स करतात, त्यामुळे वड्याची चवच जाते. पण इथे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ साबुदाणा, आणि मुख्य म्हणजे अजिबात दातात अडकत नाही. इथला बटाटे वडा सुद्धा एकदम युनिक, वरचं आवरण एकदम पातळ क्रिस्पी आणि वड्याच्या सारणाची चव एकदम वेगळी, थोडीशी गोडसर आहे. त्यामुळे इथला वडा पावाशिवाय नुसता खावा असाच आहे. इथे सॅम्पलसुद्धा मिळतं आणि मिसळसुद्धा मिळते, पण साबुदाणा आणि बटाटे वडा आम्ही 100% रेकमेंड करू. या वड्याचा एक किस्सा आहे, मी आणि उर्मिला जेव्हा पहिल्यांदा इथे वडा खाण्यासाठी आलो होतो तेव्हा वड्याबरोबर मिरची देत नाही तिथे, तर उर्मिलाला मिरची खूप आवडते, त्यामुळे ती म्हणली मिरची नाही वड्याबरोबर, मी नाही खाणार वडा. तर ते मालक होते इथले, ते म्हणले थांबा, ज्यांच्या वड्यांना चवी नसतात ना ती लोकं मिरचीची नाटकं करतात, आमचा वडा खाऊन बघा, नाही आवडला पैसे परत देतो. आणि तेच झालं, उर्मिलाने खाल्ला, मिरचीशिवाय ती वडा खातच नाही आणि तिला खरंच आवडला. आणि मग मालक आमच्याकडे असे बघत होतो आणि ते म्हणले मग उगाच नाही नाटकं करत आम्ही. असे खूप इथे इथले किस्से आहेत. इथे एकाने विचारलं होतं की इथे मागे श्रवणबाग शाळेत सवाई गंधर्व व्हायचं, तर इथे एकाने विचारलं होतं की अरे इतका छान सवाई गंधर्वला गर्दी असते, तुम्ही तिथे स्टॉल का नाही ठेवत? तर इथले मालक म्हणले नाही ठेवला असतं, आपण खूप गर्दी होते. तर असे खूप टिपिकल पुणेरी किस्से आहेत, पण कितीही किस्से असले तरी चवीत कॉम्प्रमाइज नाही, त्यामुळे तुम्हाला परत इथे यावं असं वाटतं. म्हणजे पाव न मिळणं, मिरची न मिळणं, कोशिंबीर न मिळणं, या सगळ्या गोष्टी आपण सहन करतो, कारण मूळ जी वड्याची चव आहे ती उत्तम आहे. लाजवाब. साबुदाणा वडा प्लेट 55 रुपये, बटाटे वडा प्लेट 55 रुपये, त्यामुळे आमचं बिल झालं 110 रुपये. आता यावर्षी 85 वर्ष होती, 85 वर्ष होती. अजूनही लोक 80-90-95 वर्षाची लोक आहेत, कपल्स आहेत अशी की आजी आजोबा, म्हणजे आता आपल्या पिढीची, की जे येतात आणि सांगतात की त्यावेळेला हॉटेलमध्ये जाणं वगैरे बंदी होती साधारण 50-55-60 साली, पण तुमच्याकडे खायला आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळे आम्ही इथे भेटायचो असेही काही लोकांच्या आठवण. आपण जी माझी आजी आणि आजोबा वडील आणि आता मी. आमचा पुढचा स्पॉट आहे कर्वे रोडवरचा, गरवारे कॉलेजच्या समोर असणारं 30-40 वर्ष जुनं तापडिया. इथेही वडापाव, पावपॅटीस असे लिमिटेड पदार्थ मिळतात, पण इथला प्रसिद्ध आहे सामोसा, जो अगदी आवर्जून खावा असाच आहे. सामोसासुद्धा इथे बनवून ठेवत नाहीत, सांगितल्यावरतीच गरम गरम करून दिला जातो, त्यामुळे अंदाज न घेता जर खाल्ला तर थेट चटका, पण एकदम खुसखुशीत सामोसा आणि उत्कृष्ट सारण. एका सामोशाची किंमत 18 रुपये. आमचा पुढचा स्पॉट खरं तर जुना नाही, नवीनच आहे, आणि तो सुद्धा फक्त एका डिशसाठी खूप प्रसिद्ध आहे. मला कमेंटमध्ये खूप लोकांनी इथली घी इडली खा म्हणून सांगितलं, म्हणून मी गेलो DP रोडवरच्या गुरुजी इडली येथे. हा स्पॉट सुद्धा घी पोळी इडली यासाठीच प्रसिद्ध आहे. वाह, क्या बात आहे, मोठ्या इडलीवर अगदी मनापासून भरपूर तूप, त्यावर चटणी पुडीचा वर्षाव आणि नंतर खोबऱ्याच्या ओल्या चटणीने अभिषेक. वा वा वा, ही प्रचंड टेम्पटिंग वाटणारी गोष्ट मी इतक्या वेळा इन्स्टा रील्समध्ये बघितली होती, त्यामुळे कधी जाऊन इथे खातोय असं मला झालं होतं. खरं सांगायचं तर चव काय फार ग्रेट नाही आहे, ते नॉर्मल इडली असते ती मोठ्या साईजमध्ये आणि त्याला तूप आणि चटणी पुडी लावली आहे. आय थिंक मला असं वाटतं यांनी जेव्हा ते इंट्रोड्यूस केलं तेव्हा हा प्रकार इथे आजूबाजूला फारसा मिळत नव्हता, आपल्याकडे इडली चटणी सांबार असंच मिळतं.
त्यामुळे आणि त्याचे लावणे ना त्याच्यावरती तूप आणि चटणी टाकणं ते व्हिज्युअली खूप छान वाटतं बघायला, त्यामुळे मे बी याची खूप हवा झाली असेल. पण चव म्हणाल तर काय फार आउटस्टँडिंग अशी चव नाही आहे. मग मला कधीही वाडेश्वरची इडली मी जास्त रेकमेंड करीन, पण एक चटणी पुडीचा जर तुम्हाला वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. पण परत आता आजकाल अशी ही घी इडली सगळीकडे मिळते. मला असं वाटतं कधी कधी व्हिज्युअली गोष्टी जास्त आकर्षक दिसतात त्यामुळे हिट होतात. तसं असेल जी एक एक किलोमीटर लाईन होती इथे, मला असा प्रश्न पडायचा की अरे एवढी लाईन म्हणजे खूप ग्रेट चव असेल, मे बी माझ्या अपेक्षा खूप जास्त असतील. ओके चव आहे, फार ग्रेट नाही फार वाईट पण नाही, पण एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही. मला अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची की मी खूप सारे खाण्याचे पदार्थ किंवा स्पॉट्स तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि कुठलाही खाण्याचा पदार्थ ना ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. त्याच्या आवडीनिवडी किंवा त्याची किंमत ती योग्य वाटणं किंवा अयोग्य वाटणं ही प्रचंड वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जर मी तुम्हाला 100% रेकमेंड केली असेल ती कदाचित तुम्हाला आवडणार नाही. जर असं झालं तर प्लीज मला माफ करा, कारण या ज्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या वैयक्तिक अनुभवातनं माझ्या आवडीनिवडी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला नाही आवडलं तर माफ करा, आणि फक्त नाही आवडलं असं नका सांगू, तर तुम्ही सांगा की ह्याच्यापेक्षा बेटर डिश किंवा प्लेस कुठली आहे आणि ती मला कमेंटमध्ये सांगा, त्या ठिकाणी सुद्धा मी नक्कीच जाईन. असेच खाण्याचे आणि फिरण्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन दर बुधवारी मी येत जाईन, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.